गुड मॉर्निंग सुबह सका भांड भेंडू काय चालले झाला का नाही चहा पाणी हा झाला जसन तर या सगळ्या जणी आज आपल्या इकडं आहे आज नाश्ता केलेला आहे मस्त पैकी पोह्याचा नाश्ता आहे आज आणि तुम्ही म्हणता संगीत आहे एवढे मोठे पोहे तुम्ही खाणार आहात का तर नाही आजचा हे जे पोह्याचा नाश्ता आहे का हे माया म्हणजे मायाकडून दाजीकडून आपले जे कामगार लोक आहेत का त्यांच्यासाठी जे कामगार लोक नाहीत का त्यांच्यासाठी आज हे नाश्ता आहे मायाकडून आणि दाजीकडून तर एक म्हणजे असं एक तुम्ही म्हणता संगीत आहे का बरं तुम्ही का बरं द्यायला नाश्ता तर कसं म्हणजे एक मी पोहे करीत होते तर मी म्हटलं चला त्यांच्यासाठी पण देऊया आहे की नाही काय होणार आहे होय आपण एक दिले जर चार पाच प्लेट तर काय होणार आहे होय सांगा आपल्याला कुठं कमी तर नाही पडणार आहे ना होय भावांना बहिणी उलट आपल्याच्याने जर चांगलं होत असलं जर एखाद्याच्या तोंडामध्ये चार घास जात असं एक घास जात असं तर त्याच्यात काही हे नाही होत आहे आणि मला नेहमी तुम्हाला तर माहिती आहे मला नेहमी हे आवडतं आहे की मी माझ्या हाताने करून सही मी हे पोहे मी नाही केले म्हणा नाही तर तुम्ही डबल म्हणता तुम्ही केलेत का नाही नाही तर मला असं नेहमी वाटतं की बाबा आपण आहे ना चार लोकायला खाऊ घालावं आपल्या तर पोहे कसे झाले सांगा बरं मला लई भारी पोहे झाले या सगळ्याजणी पोहे खायला मस्तपैकी आज पोह्याचा नाश्ता आहे आणि आम्ही पोहे खायला लागलो तर खांड हे द्यायचं का तर पोहे थंड होतील म्हणून मी लवकर दिले तर कायलाच भाऊला पोहे नेऊन दिले तर आणि ते पण नाश्ता करणार आहेत आता तर मग मी म्हणलं चला आता मी पण पोह्याचा नाश्ता करायला लागले बघू शकता हे बघा इकडं कामगार चाललं यायचं काम बघू शकता हे बघा आहे का काम चाललंय आणि इकडं मी पोहे खायला लागले बघू शकता हे बघा कायलाच भाऊला म्हणले आधी खाऊन घ्या पोहे थंडे होसेल त्याच्यामुळे दुसरं काय नाही तर नाही नाही काय बातमी तर काकू म्हणतोय बघा मला मी कोणा हिशोबाने काकू दिसते काय माहिती अरे लोक मला कधी कधी काय काय म्हणते काय पत्ताच नाही त्यांना यो बाई मावशी म्हणते कधी कधी म्हणते आजी म्हणून टाका तर तुम्हाला दाखवू द्या कायलाच भाऊ कोणचे तर आपले आणि मला खास काल नाही उभायची हे होती की ताई त्यांना पोहे तुमच्या हातचा नाश्ता चारा सकाळी तर मी म्हटलं ठीक आहे दादा मी माझा हातचा नाष्टा त्यांना नक्कीच आईन ते बघा कायलाच भाऊ आपले आहे का आपण होतो त्यांच्या घरी गेलो होतो चहा पाणी केला होता आहे ना कायलाच भाऊच्या घरी गेलो होतो आपण चहा पाणी नाश्ता केला होता आहे की नाही छान आहे स्वभाव छान आहे त्यांच्याला आयो खिचडी पण आली का इकडून होय आय 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 खिचडी पण चालली आता इकडून आण हा बघा आहे का वा 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 मस्त मस्त आहे का बघू शकता इथं बसणार काय तिथं बस ना घरात बस ठीक आहे बस काय बात नाही बस बस चांगलं आहे जागा मी आम्ही इथंच खात करी हा हा तर मामू पण आता मस्त पैकी खायच मामी पोहे देत पोहे खा बरं का हा काय आणलं त्याच्यात खिचडी मला देसल का थोडी पोहे घ्या त्याच्या तुम्ही चला हाय काय पोळी आहे का हा मला वाटलं पोळीच नाही का बघा मग मला खिचडी द्यायलाच आहे का कायला सरांच्या घरून आली थोडी द्या थोडी घ्या ना नाही बस हा बस थोडी घ्या नाही 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 बस बस दादा बस थोडी घ्या नाही नाही बस बस खूप झाली हीच लई मोठी झाली तर या भावा ना बहिणी मस्त पैकी खिचडी खायला नाश्ता करलो होतो आम्ही सगळेजण आहे की नाही मला ना सगळं असं मिळून मिसळून खायला आवडत आहे आणि तुम्ही म्हणता दाजी कुठं तर दाजीनं मला सा म्हणजे दाजीनंच सगळं आणून दे दाजी म्हणले त्यांना पोहे करून दे मग मी नंतर येतो जेवायला तुम्ही जेवून म्हणजे नाश्ता करून घ्या तुम्ही ते कसं हसायला बया कसं हसायला आहे बघा हाय ना चला मी इथं बसते खावा आधी खावा चला आज कायलाच भाऊच्या हातची कोणी केली खिचडी कायलाच भाऊ
وين نكيلي؟ أشا 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 وين نكيلي بقى بحر نبي نوين نيجي هاد كيسوري خالي مياز كشي زهالي تسان تسان مست بيجي ايه نمبر تعال تعال كيسوري ايه نمبر علي خوب شان كيسوري كيلي تعال تعال جاي كون بقى आम्ही खाल होती या सगळं जणी आहे की नाही बस